मुंबईमध्ये मनसेचं आज पहिलं महाअधिवेशन पार पडतंय. राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब आज मनसेच्या पहिल्या अधिवेशनात उपस्थित आहेत. महत्वाचं म्हणजे या झेंड्याच्या अनावरणामुळे आनंद झाला असल्याचं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलंय. याबाबत शर्मिला ठाकरे यांच्याशी बातचीत केलंय आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. मनसेचं आज पहिलं अधिवेशन आहे आणि या पहिल्या अधिवेशनात मनसेनं आपला नवीन झेंड्याचं अनावरण केलंय. त्यामुळे साहजिकच मनसे आजपासून हकरीमय झाली का सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शर्मिला ठाकरे राज ठाकरेंच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. त्यांनी काय सांगाल, पहिल्यांदा अधिवेशन आहे पण आज नवीन झेंड्याचं अनावरण झालंय. आज पहिलं अधिवेशन आहे त्यामुळे खूप आनंद आहे. सर्व पक्षातले सगळ्या महाराष्ट्रातले लोक या निमित्ताने आम्हाला भेटतील. आणि ध्वजाचं बदल म्हणाल तर त्याच्यावरती छत्रपतींची शिवमुद्रा आहे. त्याच्यामुळे जसं छत्रपतींनी राज्य केलं सर्व लोकांना बरोबर घेऊन तसंच राज्य ह्याच्या पुढे आम्ही महाराष्ट्र सेना करत आलोय आणि करत राहू. राजमुद्रेमुळे अनेकांनी विरोधही केला होता की राजमुद्रा झेंड्यावरती असायला नको म्हणून. मला असं वाटतं की छत्रपतींवरती कोणाचाही अधिकार नाही, तो प्रत्येक माणसाचा आहे. प्रत्येक जो छत्रपतींवर प्रेम करतो त्यांच्यावरती छत्रपतींचा आमच्यावर आमचा हक्क आहे छत्रपती आहे. त्याच्यामुळे असं कोणी आम्हाला अडवू नाही शकत. आतापर्यंत मराठीचा मुद्दा मनसेसाठी अगदी महत्वाचा होता आणि आतूनपर्यंत टिकलेला आहे, पण आता मनसे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करते. मला असं वाटतं की आमच्या पहिल्या झेंड्यात सुद्धा भगवा होता, तो खूप मोठा होता. त्यामुळे आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नव्हतं. हिंदुत्वाबरोबर आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आजही आमच्या बरोबर. जसं मी बोलतो छत्रपतींची शिवमुद्रा असं सांगते की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन लोक आम्ही राज्य करणार. कॅमेरामॅन मनोजसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.